नमस्कार मित्रांनो, योगदान फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आजच्या विशेष एपिसोडमध्ये आपण जाणून घेणार आहोत की पूर्वीच्या काळात पत्र पाठवण्याच्या कामासाठी कबूतराचा वापर व्हायचा. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की इतके पक्षी असताना या कामासाठी फक्त कबूतराचीच निवड का करण्यात आली? तर यामागे एक वैज्ञानिक कारण आहे. या वैज्ञानिक कारणामुळे तुम्हाला समजेल की पत्र पोहोचवण्याच्या कामासाठी कबूतराची निवड कशी झाली. या मागचं कारण म्हणजे कबूतरांमध्ये असणारा एक विशेष गुण आहे. कबूतर हा पक्षी अत्यंत हुशार समजला जातो. कबूतरामध्ये मार्ग चांगल्या प्रकारे ओळखतो. कबूतर हा पक्षी अत्यंत हुशार मानला जातो. कबूतरामध्ये मार्ग चांगल्या प्रकारे ओळखण्याची क्षमता आहे आणि त्याच्याकडे मार्ग लक्षात ठेवण्याची देखील क्षमता आहे. कबूतर त्यांच्या मार्ग शोधण्याच्या विशेष क्षमतेसाठी ओळखला जातो. कबूतर स्वतःचा मार्ग शोधत पत्र पोहोचवण्याची जबाबदारी चोखपणे पार पाडायचे. शतकानुशतके कबूतरांनी ही कामगिरी केली आहे. होमिंग कबूतर, ज्याला मेल कबूतर किंवा मेसेंजर कबूतर देखील म्हटले जाते. रॉक कबूतरामध्ये जन्मजात घरी येण्याची क्षमता असते, म्हणजे तो साधारणपणे मॅग्नेटोरिसेप्शन वापरून आपल्या घरट्यात परत येतो. कबूतरांच्या शरीरात खास GPS यंत्रणा असल्याचं मानलं जातं. कबूतराच्या मार्ग लक्षात ठेवण्याच्या या विशेष गुणाचा उल्लेख सुमारे 2000 वर्षांपूर्वी देखील करण्यात आला होता. प्रसिद्ध रोम सैनिक ज्युलियस सीझर याने कबूतराचा उल्लेख केला होता. ज्युलियस सीझरने कबूतरांद्वारे रोमला गॉलच्या विजयाची बातमी पाठवली असं सांगितलं जातं. तसेच नेपोलियन बोनापार्टने 1815 वॉटरलूच्या लढाईत इंग्लंड विरुद्धच्या पराभवानंतर याच प्रकारे पत्र पोहोचवलं होतं. एका मीडिया रिपोर्टनुसार संशोधकांना कबूतराच्या मेंदूमध्ये 53 पेशींचा एक समूह आढळला. या पेशींचा समूह कबूतरांना दिशा ओळखण्यासाठी आणि पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र ठरवण्यासाठी मदत करतो. हा पेशींचा समूह GPS यंत्रणेप्रमाणे काम करतो. या समूहातील प्रत्येक पेशी विविध दिशा ओळखू शकते. अहवालात असं सांगण्यात आलं आहे की या कबूतराच्या शरीरातील या पेशी दिशानिर्देशकाची माहिती देतात, त्यानुसार कबूतर काम करतात. कबूतर हे अतिशय बुद्धिमान पक्षी मानले जातात. असे म्हटले जाते की वादळ आणि भूकंप यांसारख्या कोणत्याही नैसर्गिक आपत्तींना त्यांच्या मजबूत आणि विलक्षण श्रवणशक्तीने दूरवरून जाणू शकतात. ते स्वतःला आरशातही ओळखू शकतात. कबूतराचे हृदय एका मिनिटात 600 वेळा धडधडते. कबूतर थंड असो की गरम कोणत्याही वातावरणात राहू शकतात. असे म्हणतात की कबूतर रस्ता विसरत नाही. त्याने जर 3 ते 4 हजार किलोमीटरचा प्रवास केला तर तो त्या रस्त्याने पुन्हा परत येऊ शकतो. कबूतराच्या उडण्याचा वेग ताशी 50 ते 60 किलोमीटर इतका असतो. सर्वात वेगवान कबूतर ताशी 92 मैल वेगाने उडण्यास सक्षम होते. कबूतराची पाण्याची क्षमता अतिशय तीक्ष्ण असते. कबूतर पक्षी 50 किलोमीटर अंतरावरील वस्तू आरामात पाहू शकतो. कबूतराचे आयुष्य हे सरासरी 6 ते 10 वर्ष असते, परंतु जर कबूतराची विशेष काळजी घेतली तर ते 15 ते 20 वर्षांपर्यंत जिवंत राहू शकतात. आतापर्यंत सर्वात जास्त वय असलेला कबूतर 25 वर्षांचा असल्याची नोंद होती. तर मित्रांनो, ही होती कबूतर या पक्षाविषयी विशेष माहिती. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा. तसेच योगदान फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेलचे चिन्ह दाबा, जेणेकरून अशाच नवनवीन पक्ष्यांबद्दलची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. धन्यवाद.